राजकारणाच्या पटलावरची सर्वात मोठी बातमी राज्यात आता दोन उपमुख्यमंत्री होणार शिंदे भाजप सत्तेत फडणवीस आणि अजित पवार एकत्र एक अजित पवार राजभवनावरती शपथ घेण्यासाठी दाखल अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ तर प्रफुल्ल पटेल देखील त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील राजभवनावरती शपथ घेण्यासाठी दाखल झालेले आहेत उपमुख्यमंत्री फडणवीस दाखल आता दोन उपमुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे अजित पवारांचे पी ए राजभवनात दाखल महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरचा सर्वात मोठा भूकंप अजितदादा शेवटी गेले भाजपात तीन आमदारांसह अजित दादा भाजपात गेलेले आहेत काही क्षणातच दादा पवार शपथविधी घेणार आहेत शिंदे भाजप सत्तेत फडणवीस आणि दादा डी सी एम उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित दादा पवार राजभवनात पुन्हा एकदा नव्या शपथेची तयारी अजित पवारांसोबत तब्बल राष्ट्रवादीचे तीस आ, या ठिकाणी आमदार असल्याचं बोललं जात आहे आणि हा अडीच वर्षातला तिसऱ्यांदा मोठा दणका महाराष्ट्राच्या जनतेसोबतच राजकारणाच्या पटलावरती प्रत्येक राजकीय लोकांना मिळालेला आहे एकूणच शरद पवारांची यात नेमकी भूमिका काय आहे शरद पवारांच्या सांगण्यानुसार हे सगळं घडतंय आहे काजिदारांनी स्वतः स्टंट घेतलेला आहे आणि तो अखेर शेवटी खरा करून दाखवत राज्यात आता उपमुख्यमंत्री दोन असणार आहेत या संदर्भातल्या विविध बातम्या आपण पाहणार आहे आता महाराष्ट्रातला विरोधी पक्ष जो आहे महाराष्ट्रातला विरोधी पक्ष थेट आता सत्तेत जाऊन बसलाय ही आ, फार मोठी राजकारणाच्या पटलावरची घटना आहे आजच्या शपथविधीला शरद पवारांचा अजिबात पाठिंबा नाही अशी बातमी आहे तब्बल राष्ट्रवादीचे नऊ मंत्री शपथ घेणार आहेत छगन भुजबळ देखील सोबत आहेत धनंजय मुंडे अमोल मिटकरी त्याचप्रमाणे ज्यांच्यावर ईडीचा छापा पडलेला अस हसन मुश्रीफ हे देखील आता मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अशी बातमी समजते आणि कोण कोण नेते अजित पवारांबरोबर शपथ घेणार आहेत हे काही क्षणातच समजणार सगळ्यात पहिलं आपलं चॅनल तीचा जाग न्यूज युट्यूब वर जावा आणि सबस्क्राईब करा शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत